ज्यांचा वर्तमान काळ प्रयत्नामध्ये आहे त्यांचा भविष्य काळ निश्चितच उज्ज्वल असणार आहे। तर हाय हॅलो नमस्ते, आपल्या चॅनलमध्ये आणि चॅनलमधील एका नवीन ब्लॉगमध्ये मी सुप्रिया माझ्या सर्व गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि माझ्या मित्रांचं, दादांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर हे माझं इव्हिनिंगचं क्लिनिंग आहे जे मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि चॅनल नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आता संध्याकाळची वेळ आहे, माझं जेवण वगैरे सर्व बनून झालेलं आहे आणि इथे आता मी साफसफाई करायला घेतली आहे, कारण जेवण जेवल्याच्या नंतर साफसफाई करायची म्हटलं की खूपच कंटाळा येतो। त्याच्यामुळे मी माझा स्वयंपाक झाला की लगेच व्यवस्थित असं क्लिनिंग करून घेते। संध्याकाळी एवढं सारं क्लिनिंग करायची गरज ह्याच्यासाठी असते, कारण संध्याकाळी आपण झोपतो, सर्व लाईट बंद असतात आणि घरामध्ये संध्याकाळच्या वेळी किडे मकोडे म्हणजे झुरळ वगैरे येत असतात। जर आपल्या किचनमध्ये त्यांना काहीतरी खायला भेटलं तरच हे किडे जे आहेत ते आपल्या घरामध्ये वास्तव्य करतात, अन्यथा करत नाहीत। आता हेच किडे 1 ते 2 दिवस घरामध्ये येतील, बघतील की कुठं खायला भेटतंय की नाही। जर त्यांना घरामध्ये कुठेच काही खायला भेटलं नाही तर नक्कीच ते 2-3 दिवसाच्या नंतर आपल्याला घरामध्ये दिसणार नाही। त्याच्यामुळे आपल्याला संध्याकाळचं जेवण बनून झालं की अशी डीप क्लिनिंग करणं खूपच गरजेचं असतं, कारण याने घरसुद्धा स्वच्छ होतं, किचनसुद्धा स्वच्छ राहतं, सर्व भांडीसुद्धा स्वच्छ होतात आणि विशेष म्हणजे किडे मकोडे आपल्या घरामध्ये येत नाहीत। कारण आपण ज्यावेळेस सकाळी उठतो त्यावेळेस ज्या आपण किचनमध्ये एंट्री करतो आणि ज्यावेळेस आपलं किचन आपल्याला स्वच्छ दिसतं त्यावेळेस आपला दिवस खूप सुंदर जातो असं मला वाटतं, कारण माझा दिवस खूप सुंदर जातो। त्याच्यामुळे मी किचनची सर्व आवरावर जी आहे ती मी वेळच्या वेळी करते, संध्याकाळच्या किचनची संध्याकाळीच करते, दुपारचं दुपारीच करते। त्याच्यामुळे मी वेळच्या वेळी केल्यामुळे किचनसुद्धा जास्त घाण होत नाही, तुम्ही पाहू शकता। आता इथे गॅस वगैरे सर्व व्यवस्थित असं मी धुवून काढलेलं आहे आणि किचन वॉटर सुद्धा सुंदर असा धुवून काढलेला आहे। आपल्याला जे किचनचं काम आहे हे करण्यासाठी अगदी 5 ते 10 मिनिटं भरपूर झाले, 5 ते 10 मिनिटं आपला व्यवस्थित सर्व साफ करून होतं। परंतु आपण काय करतो, कंटाळा करतो आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण विचार करतो की सकाळी करता येतील, मात्र सकाळी उठल्याच्या नंतर हे सर्व बसल पाहिलं की आपल्याला अळस आल्यासारखं होतो। त्याच्यामुळे ज्या वेळच्या गोष्टी त्यावेळी केल्या तर आपल्यालाही कंटाळा येत नाही आणि घरसुद्धा प्रसन्न आणि व्यवस्थित राहतं। हे क्वार्टर आता व्यवस्थित दिसत नाही, कारण कितीही साफ केली तरी सुद्धा ती अशीच आहे, कारण आता रिपेअरिंगला आलेली क्वार्टर आहे, ती आम्हाला देत नव्हती तरी सुद्धा आम्ही ती घेतलेली आहे आणि आता काही दिवसासाठीच ही क्वार्टर भेटणार आहे। तरी सुद्धा मी हिला जेवढं माझ्याच्याने स्वच्छ ठेवता येईल तेवढं स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते आणि फरशासुद्धा ज्यावेळेस आम्ही आलो होतो त्यावेळेस खूप खराब होत्या, मी त्यांना घासून घासून एकदम व्हाईट केलेल्या आहेत। तर अशा प्रकारे सर्व क्वार्टर मी व्यवस्थित माझ्या परीने केलेलं आहे। आता माझं काम सर्व होत आलेलं आहे, भांडे राहिलेले आहेत आणि कढई वगैरे जे आहे मी भाजी बनवली का ती भाजी एका बाउलमध्ये काढून ठेवते आणि ती कढई ते सर्व जे भांडी आहेत ते लगेच धुवून घेते, कारण जेवण झाल्याच्या नंतर खूप कमी भांडी पडतात आणि जरी पण थोडंफार अशी भाजी वगैरे शिल्लक राहिली तरी आपण त्याच बाउलमध्ये ठेवून ती व्यवस्थित अशी फ्रीजमध्ये ठेवू शकतो किंवा किचनवर जरी ठेवली तरी पण सकाळच्याला खायला काहीच प्रॉब्लेम नाही, नाश्त्याला आपण खाऊ शकतो। तर अशा प्रकारे आता माझं सर्व किचनचं काम झालेलं आहे अगदी थोड्या वेळामध्येच। 10 मिनिटाच्या कामासाठी आपण सकाळची वाट बघत असतो आणि सकाळी उठल्यानंतर हा सर्व पसारा बघून आपल्याला परत आणखी खूप आळस आल्यासारखा होतो। तर आपल्या आळस हा झटकेपड घालवण्यासाठी आपल्याला ही जी कामं आहेत ती जिथल्या तिथे करणं खूप योग्य आहे। आणि आता माझं फरशी वगैरे पुसून झालेलं होतं किचनचं, त्याच्यामुळे ते कपडे जे पडले होते फरशी पुसायचे ते कपडेसुद्धा मी लगेच धुवून टाकते, त्याने काय होतं की कपड्यांचा वास येत नाही, कारण फरशी पुसायचे आपण जर संध्याकाळी फरशी पुसले आणि ते सकाळी धुण्यासाठी ठेवले तर त्याचा स्मेल खूप येतो आणि आपल्याला स्वतःलाच त्याची खूप घाण वाटते। त्याच्यामुळे ते कपडे मी लगेच्या लगेच धुवून टाकते आणि बाकी आमच्या शिवतेतला तर दिवसातून 4-5 ड्रेस लागतात, मग त्याचे ड्रेस जे चेंज केलेले होते मी ते तसेच ठेवलेले आहेत कारण ते मी सकाळी धुणार आहे, पण बाकी जे फरशी पुसायचे होते ते सर्व मी धुवून टाकलेले आहेत आणि आता असं झाडून वगैरे काढून माझं घर पूर्णपणे व्यवस्थित आता स्वच्छ झालेलं आहे। तर हे आहे माझं इव्हिनिंगचं रुटीन म्हणजे नाईट रुटीन। तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा, आवडलं असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपलं पण चॅनल नवीन आहे आणि या चॅनलला तुमच्या सपोर्टची गरज आहे, कारण तुमचा सपोर्ट असेल तरच मी असे नवनवीन व्हिडिओ किंवा माझे जे काही डेली रुटीन असतील व्यवस्थित अशा काही टिप्स असतील, किचन टिप्स असतील, कोणत्याही गोष्टी असतील ते तुमच्यासोबत शेअर करू शकते। तर असो कसा वाटला हे सांगायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका। धन्यवाद, भेटूया उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांनी स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा। तर चला बाय, टेक केअर।